आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांची पोलीस महासंचालक बैठक घेणार आहेत। भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। भोंगा आणि लाउडस्पीकर संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश हे गृह विभागाने दिलेले आहेत। भोंगा किंवा लाउडस्पीकर साठी पोलिसांची परवानगी बंधनकारक असणार आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी साम टीव्हीवर। सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांची पोलीस महासंचालक हे बैठक घेणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, काय अधिकचे अपडेट आहे? मागील अनेक दिवसांपासून भोंग्यांवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे आणि हिंदू मुस्लिम कुठेतरी द्वेष निर्माण होत आहे। हाच द्वेष कुठेतरी होऊ नये या अनुषंगाने आता गृह विभागाने काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। सर्वच मुंबई महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या म्हणजे सर्वच पोलीस जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांची एक बैठक घेऊन भोंग्यांसंदर्भातल्या महत्वाच्या सूचना आहेत त्याचं पालन करण्याचे, त्या संदर्भातली जे नियम आहेत ते नवीन नियम देखील समजावून सांगून त्या संदर्भातले गाईडलाईन्स हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। अगदी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। उष्माघातामुळे राज्यामध्ये आणखी एकाचा बळी गेलेला आहे। अकोला तालुक्यातल्या दहिगाव अवताडे इथं 30 वर्षीय शेतमजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय। सचिन इंगळे असं या मृत तरुणाचं नाव आहे। सचिननं दिवसभर शेतामध्ये मजुरीचं काम केलं होतं, सोबत बकरी चरण्याचं सुद्धा काम केलं होतं आणि यामुळे त्याची प्रकृती खालावली। दरम्यान उपचारादरम्यान सचिन इंगळे याचा मृत्यू झालाय। उष्माघातामुळे राज्यामध्ये आणखी एकाचा बळी गेलेला आहे। अकोला तालुक्यातल्या दहिगाव अवताडे इथं 30 वर्षीय शेतमजुराचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय।